सर्वसामान्य माणसाच्या तक्रारी सोडवण्यासाठी शासनाने यंदाच्या वर्षापासून लोकशाही दिनाचं आयोजन केलंय. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित राहून आलेल्या तक्रारींचं निवारण करणार आहेत. मात्र संगमनेर तालुक्यातल्या काही विभागाच्या अधिकाऱ्यांनी या लोकशाही दिनाला हरताळ फासत अनुपस्थित राहिले. तहसील कार्यालयानं या लोकशाही दिनाची प्रसिद्धी न केल्यानं मोजक्या उपस्थित अधिकाऱ्यांवर तक्रारदार येण्याची वाट पाहावी लागली. सोमवारी सकाळी 10 वाजता प्रांताधिकारी संदीप निचित यांसह विविध विभागाचे मोजकेच अधिकारी उपस्थित होते. तर गटविकास अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, उपविभागीय वन अधिकारी, भाग 1, भाग 2 आणि भाग 3 सर्व अधिकारी गैरहजर होते. या सर्व अधिकाऱ्यांचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला जाणार असल्याची माहिती याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ संदीप निचित यांनी दिली. या लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन यावेत असं आवाहन प्रांताधिकाऱ्यांनी केलं. जिल्हा आणि विभागीय आयुक्त आणि राज्य शासनाचे 4 स्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. यामध्ये दर महिन्याच्या 3 सोमवारी तालुका स्तरावर तालुका लोकशाही दिन आयोजित करणं अपेक्षित आहे. त्याप्रमाणे आज तालुका लोकशाही दिन या ठिकाणी आयोजित केलेला आहे. यामध्ये सर्व तालुकास्तरीय जे अधिकारी आहेत, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, त्यांची उपस्थिती अनिवार्य आहे. याबाबत शासनाने उपस्थितीबद्दल आणि सादर झालेल्या अर्जाबाबत त्यावर करण्याच्या कारवाईबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. लोकशाही दिनामध्ये अर्ज आल्यानंतर 1 महिन्यात त्याच्यामध्ये उत्तर देणं अपेक्षित आहे. जर तालुका लोकशाही दिनामध्ये त्याची समाधान झालं नाही तर त्यानंतर जिल्हा, त्यानंतर विभागीय आयुक्त आणि शेवटी शासन अशा प्रकारे त्या तक्रारी अर्जावर कारवाई होते. तर सर्व नागरिकांना आवाहन आहे की ही जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्या लोकशाही दिनाचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्या. नायब तहसीलदार अजय मोरे, वैद्यकीय अधिकारी, जीवन प्राधिकरण, एसटी डेपो मॅनेजर, तालुका कृषी अधिकारी या विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर इतर मोकळ्या खुर्च्या अधिकारी केव्हा येतील याची वाट बघत होत्या. शेवटी 11 वाजले तरी तक्रार न आल्यानं उपस्थित अधिकाऱ्यांनी सह्या करून सभागृह सोडलं. दरम्यान पोलीस विभागाचे सर्वच अधिकारी या बैठकीला गैरहजर होते. बैठक संपली तेव्हा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश सावंत हजर झाले. शासनाच्या अधिकाऱ्यांनी या लोकशाही दिनाची प्रसिद्धी तर केली नाहीच, मात्र बैठकीलाही उपस्थित राहण्याची साधी तसदी देखील घेतली नाही. एकूणच काय, शासनानं परिपत्रकं काढायची, मंत्र्यांनी केवळ घोषणा करायच्या आणि अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहायचं, हा सर्व खेळ नक्की कोणासाठी आहे याचं उत्तर देशातील सुज्ञ नागरिकांनीच शोधावं. सी मूवीज अँड न्यूज साठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर.